बेळगावात देखील चांगलाच मान्सून बरसला. रेणुकादेवी मंदिर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला. या पावसामुळे तेलाचा खड्डा ओसंडून वाहू लागलाय. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं, त्यामुळे भाविकांना मोठी कसरत करावी लागली. उफान पावसानं भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. रेणुकादेवी मंदिर परिसरातली ही थेट दृश्य आपण बघतोय. बेळगावमधनं ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस इथं बरसला, त्यामुळे काय स्थिती निर्माण झाली त्याचीच ही दृश्य आहेत. तुफान पावसानं मात्र भाविकांना चांगल्याच अडचणींचा सामना करावा लागला. दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना या ढगफुटी सदृश्य पावसाचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालंय. आणि एक महत्वाची मोठी बातमी, नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलाय. पावसानं अक्षरशः रिपरिप सुरू आहे. येवला तालुक्यातील नागरसूल मधील आठवडी बाजारात वादळी वाऱ्यानं दुकानांचे पत्र देखील उडून गेलेत. दुकानातील ताडपत्री उडाल्याचं पाहायला मिळालंय, त्यामुळे फळांचं नुकसान झालंय, शेतकऱ्यांचा माल भिजलाय. मृगाच्या पहिल्याच दिवशी मान्सूनची बरसात झाल्यानं शेतकरी मात्र सुखावल्याचं पाहायला मिळतंय. इकडे नाशिकच्या सप्तशृंगी गडावर देखील मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसल्याचं पाहायला मिळालं. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनीही मोठी गर्दी केली होती. देवीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या, मात्र मेघगर्जनेसह झालेल्या पावसानं भाविकांची तारांबळ उडाली. सोलापुरातल्या नरखेड परिसरातही तुफान पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे परिसरातील नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या, तर काही भागात कोरडठाक पडलेल्या शेतीच्या बंधाऱ्यातही मोठ्या प्रमाणात आता पाणी वाहू लागलंय, त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळतोय.